यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी ग्रामीण भागामध्ये डोर टू डोर प्रचार सुरू केलाय. माणिकराव ठाकरे यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघात 27 गावात जाऊन गावातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि महिलांशी पाणी टंचाई संदर्भात चर्चा केली. आमचं सरकार आलं तर प्रत्येक गावातील पाणी समस्या निकाली काढणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे. वाशिम जिल्ह्यातील काटा गावात भेट दिली असता त्यांना तुमचा प्रतिस्पर्धी कोण असे विचारले असता त्यांनी मला विरोध कुणाचाच नसून जनतेच्या मनात फक्त आणि फक्त काँग्रेस असल्याने आम्हीच निवडून येणार आणि सत्ता आल्यावर आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद वाटतो मला असं आपल्या सगळ्या प्रेसलाही या ठिकाणी सांगायचं आहे की आपण जरी एका ठिकाणी आजकाल मोबाईल आहेत प्रत्येक गावागावामध्ये आपण संपर्क करू शकता. आपण कोणतेही 10 गावं निवडा आणि त्या गावामधली परिस्थिती काय आहेत हे जर आपण विचारलं तर सगळ्या गावामधून सांगतील की काँग्रेसच पुढे आहे. हेच खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाने जे ध्येय धोरण आहेत त्याचा विजय आहेत. काँग्रेस पक्षाने केले कामाचा विजय आहेत. अशा प्रकारे सगळं चित्र आहेत. त्यामुळं कोणी एक दुसऱ्याला सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. सगळ्यांकडे मोबाईल आहेत. कुठल्याही गावामध्ये कोणाशी संपर्क साधून या गोष्टीची माहिती आपण देऊ शकता. काँग्रेसच पुढे आहेत आणि काँग्रेसच विजयी होईल अशा प्रकारची मला कोणाकडे खात्री आहे. ठिकाणी साहेब ज्या काही समस्या जनतेच्या आहेत तेच माझं संपूर्ण आयुष्य 40 वर्ष माझं या सगळ्या समस्या सोडण्याकडे गेलेलं आहेत. मला अनुभव आहे कशाप्रकारे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवावं, कशाप्रकारे रस्त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे, कशाप्रकारे विजेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे स्थानिक स्तरावरचे प्रश्न तर मला त्याचा अनुभव असला मी सोडण्याचा प्रयत्न करेल. पण राष्ट्रीय स्तरावरून जे काही धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये घ्यायचे आहेत, लहान उद्योगाच्या संदर्भामध्ये घ्यायचे आहेत, सुशिक्षित बेरोजगारांच्या संदर्भामध्ये घ्यायचे आहेत, या सगळ्या विषयाचा मला अनुभव असल्यामुळं निश्चितच त्याचे परिणाम आपल्याला भविष्यकाळामध्ये निवडून आल्यानंतर जाणवतील.